बॅक टू माय चॅनल। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। लास्ट ब्लॉगमध्ये आपण अर्नाळा किल्ला एक्सप्लोअर केला। आज आपण अशा अजून एका ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत, जे खूपच पुरातन आहे, म्हणजेच 2500 वर्ष प्राचीन आहे। हे ठिकाण आहे नालासोपारा येथे। कोणत्याही ऐतिहासिक स्थळाला फिरण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा आपण त्या जागेचा इतिहास आणि त्या जागेशी जोडलेल्या गोष्टी आपण समजून घेतो। म्हणूनच त्या ठिकाणाला भेट देण्याआधी आपण नालासोपाऱ्याचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। नालासोपारा शहराचा इतिहास खूपच प्रभावशाली आहे, कारण नालासोपारा हे शहर प्राचीन काळी खूपच प्रसिद्ध शहर होतं। नालासोपारा हे अपरांताची म्हणजेच गुजरातमधील नवसारी ते कर्नाटकातील गोकर्णापर्यंतचा प्रदेश या प्रदेशाची राजधानी होती। जेव्हा मुंबई हे छोट्या छोट्या गावांनी बनलेलं शहर होतं तेव्हा नालासोपारा हे खूपच मोठं आणि प्रसिद्ध शहर होतं। आता आपण ज्या शहराला नालासोपारा या नावाने ओळखतो त्या शहराचे प्राचीन नाव पण फार सुंदर होते। या शहराला प्राचीन काळी शूरपरक नगरी अशा नावाने ओळखले जायचे। शूर म्हणजे शौर्यवान आणि पराका म्हणजे नगर। सोपारात पूर्वी छत्रपो आणि मग सातवाहनांचे राज्य होते। सोपारा हे पश्चिम भारतातील खूपच महत्त्वाचे ट्रेडिंग पोर्ट म्हणजेच व्यापारी बंदर होते। दिव्यवदन नावाच्या पुस्तकात सोपाराचे फार सुंदर वर्णन केले आहे। असे म्हणतात की पूर्वीच्या काळी ते खूप मोठी तटबंदी होती आणि त्या तटबंदीला 17 गेट होते। या ट्रेडिंग पोर्टचा वापर कॉटन, सिल्क अशा गोष्टींच्या व्यापारासाठी करायचे। हा आहे नालासोपाऱ्याचा म्हणजेच शूरपरक नगरीचा इतिहास। त्यावर खूप सुंदर नक्षीकाम केले आहे। यावर हत्ती, घोडे यांचे सुंदर मूर्त्या आहेत। आता 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत प्राचीन बौद्ध स्तूपाजवळ। नालासोपारा स्टेशन वरून इथे पोहोचायला फक्त 10 मिनिटे लागतात। रिक्षा आणि बस अवेलेबल आहेत। इथे येताना वॉटर बॉटल कॅरी करा, कारण की इथे आजूबाजूला शॉप्स नाही आहेत। आता आपण आलेलो आहोत भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्राचीन बौद्ध स्तूपाजवळ। शूरपरक नगरीत
पूर्णा नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी राहायचा. तो एकदा व्यापारासाठी श्रावस्ती म्हणजेच उत्तर प्रदेश येथे निघाला. तेव्हा त्यांनी काही लोकांना जाताना पाहिले. पूर्णाने त्यांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा त्यांनी पूर्णांना सांगितले, आज गौतम बुद्धांचे प्रवचन आहे. मग पूर्णा देखील ते प्रवचन ऐकण्यासाठी गेले. चेतवन बुद्ध विहारात प्रवचन ऐकल्यानंतर पूर्णा प्रभावित झाले. मग त्यांनी गौतम बुद्धांकडे दीक्षा घेतली व पूर्णा त्यांचे शिष्य झाले. पूर्णा भिक्खू झाल्यानंतर 6 महिने श्रावस्तीला राहिले. गौतम बुद्धांच्या सुवर्ण विचारांचा ठेवा अपरांतातील लोकांना मिळावा यासाठी भिक्खू पूर्णा गौतम बुद्धांची परवानगी घेऊन आपल्या मूळ गावी शूर्पणख नगरीत आले. आपल्या भावाच्या मदतीने शूर्पणख नगरीत चंदनाचे एक विशाल बौद्ध विहार बांधले. बौद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी भिक्खू पूर्णांच्या विनंतीला मान देऊन गौतम बुद्ध त्यांच्या 500 अनुयायांसह शूर्पणख नगरीत आले होते. त्यावेळी गौतम बुद्धांकडून 70,000 लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. गौतम बुद्धांची आठवण या विहारात चिरंतन राहावी यासाठी भिक्खू पूर्णांनी गौतम बुद्धांकडे त्यांचे भिक्षापात्र मागितले. त्या भिक्षापात्राचे अवशेष सद्यस्थितीत लंडन म्युझियममध्ये आहेत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 200 वर्षांनी कलिंग देशाचे युद्ध झाले. पण त्या युद्धानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या मनाचा कायापालट झाला. त्यांनी युद्धमार्ग सोडला व भगवान बुद्धांच्या शांतीचा मार्ग स्वीकारला. चक्रवर्ती सम्राट अशोकाने धम्मप्रचार करण्यासाठी 84,000 बौद्ध स्तूप, लेण्या, विहार, गुफा यांची निर्मिती केली. तसेच 100 कोटीचे दानही दिले. एवढेच नाही तर आपली कन्या संघमित्रा व पुत्र महेंद्र यांना भिक्षू बनवून श्रीलंके येथे धर्मप्रचार करण्यासाठी पाठवले. त्यावेळी त्यांनी या बौद्ध स्तूपापासूनच सुरुवात केली. बौद्धी वृक्षाचे फांदी घेऊन ते इथून पुढे श्रीलंकेला निघाले. त्याचबरोबर त्यांनी 14 शिलालेखही कोरले. त्यातील 8वा व 9वा शिलालेख सोपाऱ्यात 1882 साली उत्खननात पंडित भगवानलाल इंद्रजीत यांना सापडले. आज ते दोन्ही शिलालेख मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 मे 1955 रोजी या स्तूपाला भेट देऊन बौद्ध जयंती साजरी केली. हे जे लहान लहान स्तूप तुम्ही पाहताय त्यांना आर्य स्तूप किंवा स्मारक स्तूप असे म्हणतात. इथे जे बौद्ध भिक्खू होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ हे लहान लहान स्तूप बांधले आहेत. इथे झालेल्या उत्खननात सुवर्ण करंडका मिळाली आणि त्यात मातीच्या भांड्यांचे अवशेषही मिळाले. भारतात जिथे जिथे स्तूपांचे उत्खनन झाले तिथे सुवर्ण कलशात सापडलेले अवशेष फक्त गौतम बुद्धांचेच आहेत आणि संशोधकांच्या मते ते गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचे अवशेष असावेत.
मोदक तू पूर्ण विटांनी बनवलेला आहे। अडीच हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे, त्याचे जतन करणे फार गरजेचे आहे। मुंबईच्या आसपास भरपूर लेण्या आहेत, पण हे एकमेव प्राचीन बौद्ध स्तूप आहे आणि याचे जतन करणे फार गरजेचे आहे, कारण हे आपली ऐतिहासिक धरोहर आहे आणि हे टुरिझमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठिकाण आहे। म्हणूनच तुम्ही ऐतिहासिक स्थळाला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे। आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि मला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। बाय।